आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जातीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसला जनता धडा शिकवेल. विकासाचा कोणताही मुद्दा नसल्याने जातीचे राजकारण. जातीचे राजकारण करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना येत्या 12 तारखेला येथील जनता धडा शिकवेल, असे प्रतिपादन समरजित सिंह घाटगे यांनी कुन्नूर येथे भाजपच्या प्रचार सभेप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, निपाणी मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी गेल्या 5 वर्षात निपाणी मतदारसंघात 750 कोटी रुपयांची विकास कामे मतदारसंघाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले, मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम केले. पण आज विरोधी काँग्रेसवाल्यांकडे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना एकही मुद्दा नाही, त्यामुळे त्यांनी मतदारसंघामध्ये जातीचे राजकारण सुरू केले आहे. पण येथील जनता सुज्ञ आहे, त्यामुळे या निवडणुकीत जातीचं नाही तर विकासाचाच विजय होणार असे सांगून येत्या 12 तारखेला जोल्ले वहिनी विक्रमी मताधिक्याने विजयी होणार, असे प्रतिपादन म्हाडाचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केले. आमदार सुरेश हळवणकर यांनी काँग्रेसचे नेते केवळ निवडणुकीत मत मागण्यासाठी येतात, त्यांना कोणताही नैतिक आधार नसल्याचं मत व्यक्त केलं. प्रारंभी निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने, अब्दुल्लाटचे जिल्हा पंचायत सदस्य विजय भोजे, सहकार नेते अण्णासाहेब जोले, भैरव पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, कुन्नूर तालुका पंचायत सदस्य सुनीता कणंगले, मांगूर तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, चैतन्य चेंडके, रामचंद्र कुलकर्णी, विजय पाटील, सुधाकर चौगले, श्रीकांत कणंगले, किरण माने, असलम जमादार यांच्यासह शेकडो भाजप कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महानकर न्यूजसाठी कुन्नूरहून तानाजी बिरनाळेसह शिवाजी भोरे. सगळ्यांनी मांडली, पण ही विकासाचे आपल्यासमोर मांडले गेले त्याचं जरा आपण महत्व समजून घ्या. जो आकडा त्या पॅम्फलेट वर आपल्यासमोर छापलाय तो म्हणजे 753 कोटी रुपये ही निधी जी जोले वहिनी आणली. हे समजून घ्या की 2013 मध्ये जेव्हा जोले वहिनी आमदार घेऊन आल्या तेव्हा ते विपक्ष मध्ये होत्या, आणि येत्या काळामध्ये त्या विपक्षाच्या आमदारने विपक्ष मधून सत्तेमध्ये येऊन मंत्री होणार आहे याच्यामध्येही काही मत नाही. एक विपक्षाचा आमदार असून जेवढी निधी त्यांनी आणली ही निधी 5 वर्षामध्ये आणणं अशक्य आहे. किती वर्षामध्ये किती निधी आली मी त्या गोष्टीत पडत नाही, पण सतत ते आणि त्यांचे मिस्टर दोघंसाहेब या मतदारसंघासाठी निधी झाली, दिवसंत्रात किती काम केलेलं आहे. आज मोठ्या संख्येने तर महिला आहेत, मला अभिमान वाटतो की पुरुषांपेक्षा जास्त महिला इथे उपस्थित आहेत, आणि उपस्थितीचं कारण हाच आहे की बऱ्याच वर्षापासून आता कालन मतदारसंघामध्ये स्वतः बघतो महिलांचा विषय पहिला घेतो की महिला सबलीकरण त्या वक्तव्याचं उल्लेख केलं जातं, पण हे वक्तव्याचं उल्लेख फक्त भावनिक आव्हानासाठी केलं जातं. माझ्या माता भगिनी, माझ्या ताई, मी आमचे घरचे सदस्य आहात, तुमचं मान सन्मान आमचा महिला सबलीकरण एवढ्यावरच दाखवलं जात. कागद मध्ये तर आम्ही बघतो, पण महिला सबलीकरणासाठी कुठलीही योजना कधीच आणल्या नाही. पण स्वतः जोगी वहिनी जेव्हा आमदार झाल्या आणि आमदार झाल्यापासून त्यांनी महिलांसाठी बचत गट असेल, अमूल्य योजना असेल, या योजनेमार्फत जे कामं केलेली आहेत त्याच्यामुळं जे महिला सक्षम झालेल्या आहेत आणि महिलांना एक आत्मसन्मान मिळाल्यामुळं महिलांची उपस्थिती जास्त आहे, कारण त्या कुठल्याही पुरुषावर अवलंबून नाही, हे काम जोगी वहिनी मागच्या 5 वर्षामध्ये मोठ्या संख्येने युवक आहेत. जोले साहेबांनी जोले वहिनींना मुलांना रोजगार कसं मिळावं खासगी कामं केली आहेत. त्यांच्या सगळ्या संस्थेमध्ये पतसंस्थेमार्फत कर्ज पुरवठा करून मुलांनी स्वतःचा फक्त नोकरी नाही व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. मी स्वतः जोले वहिनींनी आणि आम्ही इथे नव्हता जेव्हा त्या जिल्हा परिषद अध्यक्षाला आल्या स्वतः त्यांनी साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुलांना स्वतःच्या पायात उभारण्यासाठी त्यांना कर्ज प्रदान करा, कर्ज घेऊन ती मुलं स्वतःच्या पायात उभारते, फक्त नोकरी घेऊन भागत नाही, ती मुलं लवकर स्वावलंबी होत नाही. आणि तेव्हा जोली वहिनींनी वक्तव्य केलं होतं की कुठलीही महिला असेल, कुठलाही युवक असेल, तरी माझ्यासमोर प्रत्येक 5 वर्षानंतर त्यांना मी अपंग नाही केलं पाहिजे, तरी कधीही माझ्यासमोर हात पसरले नाही पाहिजे, कारण हे हात पसरायचं राजकारण बऱ्याच वेळी झालेलं आहे, हे मला करायचं नाही. आणि एवढ्या युवकांना त्यांनी व्यवसाय सुरू करून दिला त्याच्यामुळे युवक
आज त्यांच्या घरामध्ये सगळ्यात महत्वाचा रोजगार किंवा धंदा असल्यामुळे पैसे पोचतात. त्याच्यामुळे जी बेरोजगारी आहे त्याला कमी करण्यासाठी भाडशी निर्णय आज सगळ्यात महत्वाचा जोडी बहिणीने केला. तुमचा कुलू बारवाडचा जो ब्रिज होता की बऱ्याच वर्षापासून प्रलंबित विषय होता आणि ते केल्यानंतर इकडच्या लोकांना प्रचंड सोय झाली आणि जे 753 कोटी आणले. मी मान्य करतो शिंदे साहेबांनी जे उल्लेख केला की कारखान्याच्या परिसरामध्ये इकडे जी वस्ती होती ही झाली पूर्णपणे झाली आहे. पण एक गोष्ट जोले बहिणी आणि आता जोले साहेबांनी मला बोलता बोलता बोलले म्हणजे बघा कुंडूरकरांवर किती प्रेम आहे बघा. मला बोलले राजे जरा कुंडूरला कार्यक्षेत्र धरा लागते असं मला असं बोलले बघा म्हणजे कुंडूरकरांवर किती प्रेम आहे. तर आपण एक आठ तुम्ही जोले बहिणी निवडून आणा मी कुंडूरला कार्यक्षेत्र धरते अशी आहे आणि त्यासाठी विकासाची मुद्दे आता सगळ्यांनी मांडले. महिलांसाठी काय केलं युवकांसाठी काय केलं इथं वॉटर फिल्टर प्लांट कशी उपस्थित केले हे सगळं. पण आज त्या गोष्टीचा मला आपल्या सगळ्यांना उल्लेख करायचा आहे. आज काय तारीख काय आजचा दिवस वैशिष्ट्य काय सांगा. आज शाहू महाराजांचं स्मृती दिन आपण हे स्मृती दिन फक्त व्हॉट्सअप आणि फेसबुक वर करतो आज सगळे व्हायला झालं. पण शाहू महाराजांचा स्मृती दिन करणं भक्त का शाहू महाराजांनी काय शिकवलं शाहू महाराजांची काय जात होती का शाहू महाराजांचा काही धर्म होता का. जेव्हा आपण म्हणतो की शाहू महाराजांचा धर्म काय तिथं शाहू महाराजांचा अपमान होतो. तर त्यांचा कधी धर्म नव्हता त्यांची काही जात नव्हती कारण त्यांनी कधीही एका धर्मासाठी का जातीसाठी काम केलं नाही ते शाहू महाराज होते. आणि आज त्यांच्या स्मृतीने निमित्ताने योगायोग आहे की त्यांच्या घराचं वारस आज कुंडूर गावामध्ये आलेलं आहे. कशासाठी आलाय फक्त भाषा म्हणून नाही मी शाहू महाराजांच्या स्मृतीने निमित्ताने काही गोष्टींचा उल्लेख करतो. एवढा सगळा विकास जोले बहिणीने केला 753 कोटी रुपये आणले ब्रिज करून दिलं रस्ते करून दिले मंदिरापर्यंत रस्ता जो खराब होता तो करून दिला मंदिर बांधली बचत गट केली महिलांना सौदीकरणची योजना लावून दिल्या सगळ्यात महत्वाचे रस्ते केले हे सगळ्याच्या गोष्टी केल्या. आणि हे सगळं 5 वर्ष राहून पण शेवटी प्रचार जातीवादी आता तरी शांती काँग्रेस राष्ट्रवादीचा परवा मान्य हसन मुश्रीफ साहेबांनी कार्यक्रम घेतला कागल मध्ये ज्याच्यामध्ये मी शाहू महाराजांचा वारस योग्य आहे का नाही कारण मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला जे जातीवादी पक्ष असा त्यांनी आरोप केला मग तुम्ही इथं कसला प्रचार करणार माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तो ब्रिज बांधताना जात होती ठीका आणि हे सगळं करून जेव्हा तुम्ही आज दोन जातीमध्ये धर्मामध्ये विभाजन करून प्रचार करताय आणि तुम्ही मला जातीमध्ये म्हणता पहिलं तुम्ही आत्मचिंतन करा मी कुठल्याही उमेदवारावर बोलत नाहीये. आज माझं मत आहे फक्त टाळ्या वाजवून होत नाही. आज जर शाहू महाराजांची स्मृती ही जर तुम्हाला एवढं अगदी बरं म्हणा मी शब्द वापरतोय शाहू महाराजांचा वारस म्हणून म्हणतो जेवढं पण तुम्हाला त्या आतमध्ये असेल तर तुम्ही जोले बहिणींना कुठला जात पात न बघून भविष्य काळामध्ये विकास कसा केला आणि विकास कसा केला पाहिजे याच्यावरच मतदान केलं पाहिजे माझा आपल्या सगळ्यांना कळतीची नक्की आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं मी आज इथं आपल्याला स्पष्टपणे सांगतो मी इथं जोले बहिणी भाजपचा उमेदवार आहेत म्हणून आलो नाही पुढे जाऊन सांगतो. आज मी पुढे जाऊन सांगतो पत्रकार जोले बहिणी भारतीय जनता पार्टीची उमेदवार नंतर आज मी त्यांना शाहू महाराजांच्या घराण्याचे उमेदवार तर विचारतो आणि सगळ्या आपल्याला जबाबदारी आहे की 5 वर्ष
काम केल्यानंतर ज्या शाहू महाराजांचं आपण नाव घेतो, जे शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करतो, हे सगळं करून जर तुम्ही जातीवादी विभाजन करत आहे का की जोले बहिणीचा धर्म काय, जोले बहिणीची जात काय, त्याच्यावर तुम्ही एका माणसाला मतदान करत राहिला तर माझं मत आहे की मग कशाला पाच वर्ष विकास करायचा, कशाला शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, कशाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं. शाहू महाराजांनी कधीही कुठल्या समाजासाठी वैयक्तिक काम नाही केला, सर्व समाजासाठी शाहू महाराजांनी काम केलं. जे जे कार्य आणि प्रभात मुशी साहेबांनी जो माझ्यावर आरोप केला की रक्ताच्या मार्गापेक्षा विचारधाराचा वारस किती मोठा आहे, मी त्यांच्या या वाक्यावर सहमत आहे. रक्ताच्या वारसापेक्षा विचारधाराचा वारस किती मोठा आहे त्याचं उदाहरण म्हणजे जोले वहिनीच आहे. त्याच्याप्रमाणे मी आपल्या सगळ्यांना कळकळशी नक्की करतो, विकास आपल्या समोर आहे. निश्चित 5 वर्षामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होत नाही, पण त्यांना वेळ द्यायला पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये तुम्ही जोले बहिणींची भाषण ऐकली तर त्यांनी पूर्ण आणि पूर्ण विकासाच्या मुद्द्यावर भाषण केली, कोणावरही वैयक्तिक टीका नाही केली, कोणावरती कल्ली पण नाही केली, कुठल्याही धर्माच्या जातीवादी प्रचार नाही केला. आपण जेव्हा या सगळ्या 753 कोटीचा विकास जेव्हा घेतो, स्वीकारतो, मान्य करतो आणि करताना जोले बहिणींनी कधी जात पात नाही बघितली, मग आई इलेक्शनच्या वेळी जर जातीवादी आपण प्रचार करणार असेल तर माझं स्पष्टपणे मत आहे की पुरोगामी विचारांचा आपण कुठेतरी खंडन करतोय आणि कुठेतरी शाहू महाराजांच्या प्रतिमेला ठेस पोहोचते. इथं बसलेल्या सगळ्या लोकांना मी सांगतो, कुठल्याही जाती धर्माचा आपण असेल, तुम्ही जर शाहू महाराजांना मानत असाल, त्यांच्या विचारधाराला मानत असाल, तर शाहू महाराजांनी पुरोगामी विचार घेऊन विकासाला प्राधान्य दिलेला आहे. आता विकासाला प्राधान्य देऊन शाहू महाराजांचा वारस म्हणून मी तुम्हाला सांगतो की येत्या काळामध्ये जोले बहिणींना आपण मतदान करावं. पक्षश्रेष्ठीवर माझं एकच हक्क आहे की जोले बहिणी आल्यानंतर सत्ता आल्या त्यांना मंत्रीपद दिलंच पाहिजे. हे शाहू महाराजांचं घराणं म्हणून 100% आपण सर्वांनी मतदान करावं. आणि परत पुढे मांगूनच्या काही मला सांगितलं माझे हरभोग साहेब काही कारण देणार आहे. मी परत आपल्या सगळ्यांना विनंती करतो, कुठेतरी या जातीवादी प्रचाराला उत्तर दिलं पाहिजे. वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादीने भारतीय भारतीय जनता पार्टीला जातीवादी म्हटलं, शाहू महाराजांचे वाडा जातीवादी पक्षात गेले. एवढ्या वर्षात तुम्ही शाहू महाराजांचं नाव वापरलं पण त्या शाहू महाराजांच्या घराण्याला तुम्हाला मान द्यायला कधी सुचलं नाही. या भारतीय जनता पार्टी दिल्यानंतर तुम्हाला शाहू महाराजांची आठवण यायला लागली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कधी मान नाही द्यायचं ठरवलं, पण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठं स्मारक हे भारतीय जनता पार्टी बांधली आहे, याचाही आपण विसर पडलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विकासाला, महिला सबलीकरण, युवकांचं भविष्य आणि या निपाणी सण आणि कागल मतदारसंघ म्हणून मला जो या मतदारसंघाचा अभिमान वाटतो ते निपाणी मतदारसंघ. मला वाटतं कागलकर नंतर निपाणीकरांचा प्रचंड शाहू महाराजांचा वारसा चालवला आहे असं म्हणलं तुम्ही तर करणार नाही. येत्या काळामध्ये आपण गव्हर्नला मतदान करून भावी आमदार नाही भावी मंत्रीला निवडून आणायची जबाबदारी आपल्यावर सगळ्यांना सोपवतो.